सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा या टार्गेट फॉर गोल्ड या प्रवीण गुरव यांच्या शूटिंग रेंजवर संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धा आयुक्त सुनील पवार आणि DSO उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मान्यतेनं होत आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी शांतिनिकेतनचे इंटरनॅशनल कोच रूप विकास घाग, टार्गेट फॉर गोल्ड शूटिंग क्लबचे नॅशनल कोच प्रवीण गुरव, नॅशनल शूटर आयुषा पिसे, रवींद्र जोशी उपस्थित होते. साधारणतः सांगली मिरज ग्रामीण आणि शहरी विभागातील 14, 17 आणि 19 वयोगटातील 200 मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमधून सिलेक्ट होणारी मुले आणि पुढे विभाग झोन आणि झोनमधून सिलेक्ट होऊन स्टेटसाठी जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं या स्पर्धा सांगली जिल्हा मनपा अंतर्गत संपन्न झाल्या आहेत. स्वतःही रायफल शूटिंग कोच आहे. आज इथं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या 14, 17, 19 वर्षातील मुलामुलींच्या रायफल शूटिंग स्पर्धा होत आहेत. ही प्री क्वालिफाईंग मॅच आहे. इथून जे शूटर सिलेक्ट होणार आहेत ते झोनला आणि झोन नंतर स्टेटला जाणार आहेत. ह्या मॅचेस टार्गेट फॉर गोल्ड या प्रवीण गुरव यांच्या शूटिंग रेंजवर चालू आहेत. प्रवीण गुरव हे एक नॅशनल कोच आहेत, त्याचबरोबर रूप विकास घाग हे शांतिनिकेतनचे कोच आणि एक इंटरनॅशनल शूटर आहेत. त्याचप्रमाणे आयुषा राहुल पिसे ह्याही मॅडम नॅशनल कोच आहेत. ह्या तिघांच्या अंडर या मॅचेसचं संपन्न होत आहेत. मॅचेसमध्ये मुलामुलींनी अतिशय उत्स्फूर्त स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. इथून क्वालिफाईंग होऊन जी मुलं पुढं जाणार आहेत ती झोनला आणि झोनमधून पुढं स्टेटला जाणार आहेत. तर अशा रीतीनं या काल आणि आज मुलामुलींच्या मनपा शालेय आणि ग्रामीण 14, 17, 19 या वयोगटातील स्पर्धा झालेल्या आहेत, संपन्न होत आहेत. सर, शालेय मनपा शूटिंग स्पर्धा रायफल मुलं आणि मुली ह्या संपन्न झालेल्या आहेत. 14, 17 आणि 19 वयोगटातल्या मुलांच्या काल संपन्न झाल्या. आज 14, 17, 19 मुलींच्या संपन्न होत आहेत. त्याच्यामध्ये रायफल, पिस्टल आणि ओपन साईड रायफल अशा 3 इव्हेंटची कॉम्पिटिशन होत आहे. कारण 150 मुलांनी सहभाग घेतला मनपाकडून. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं शालेय रायफल शूटिंगची स्पर्धा आता इथं संपन्न होत आहे. काल 14, 17, 19 मुलांची स्पर्धा पार पडले. आज 14, 17, 19 वर्षी मुलींची स्पर्धा सध्या चालू आहे. आमचे माननीय आयुक्त सुनील पवार साहेब आणि उपायुक्त राहुल रोकडे साहेब यांच्या मान्यता घेऊन आणि DSOच्या यांच्या नियमानुसार सध्याची स्पर्धा आपण घेत आहे. आणि या स्पर्धेचा उद्देश एकच आहे की आपले सांगली शहरामधील सांगली मिरज कुपवाड शहरामधील मुला मुलींना डायरेक्ट जिल्ह्याचा दर्जा मिळावा आणि त्यांनी विभागाला जाऊन आपला परफॉर्मन्स दाखवावा या निमित्ताने हे सध्या केलेले आहे.